आपण याआधी लॅक्टोबॅसिलाय या उपयुक्त सूक्ष्मजीवाची माहिती मिळवली होती. आता यानंतर पुढचा आपला उपयुक्त सूक्ष्मजीव आहे रायझोबियम. हा रायझोबियम नावाचा जो सूक्ष्मजीव आहे तो नेमका कुठे असतो, त्याचे काय उपयोग असतात ते आपण आता बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना शिंबावर्गीय वनस्पती माहितीच असतील. शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे काय? अशा वनस्पती की ज्यांना काय येतात, शेंगा येतात, अशा वनस्पतींना आपण म्हणतो शिंबावर्गीय वनस्पती. मग त्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर आपण सांगू शकतो वाटाणा, शेंगदाणा, घेवळा. त्याचप्रकारे इतर जे कडधान्य असलेले वनस्पती आहे, मटकी, मूग, या वनस्पतींना सुद्धा आपण शिंबावर्गीय वनस्पती असे म्हणतो. मग अशा वनस्पतींची जेव्हा आपण मुळं बघितली तर मुळांवर अशा लहान लहान गाठी असतात आणि या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. जर आपल्याला हे सूक्ष्मजीव बघायचे असतील तर बघा, प्रयोगशाळेमध्ये या वनस्पतींची, शिंबावर्गीय वनस्पतींची जर आपण रोपटं आणली आणि हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणामध्ये त्यांना निर्जंतुक केलं, त्यानंतर या वनस्पतींना 5 ते 4-5 मिनटं आपण जर इथील अल्कोहोलच्या द्रावणामध्ये ठेवलं, त्यानंतर या वनस्पतींची मुळांच्या ज्या गाठी आहे त्या गाठींचा आपण बारीक असा काप केला. आता काप केल्यानंतर त्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, परंतु सूक्ष्मदर्शकाखाली ते रंगहीन असल्यामुळे सहजासहजी उमटून दिसत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायचं, या वनस्पतींची जी बारीक मुळांची जी बारीक काप आहे त्या कापला आपण सॅप्रॉनिन नावाच्या दर्शकाचे 1-2 थेंब त्यावर टाकायचे आणि वरतून आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली जेव्हा आपण निरीक्षण केलं तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी गुलाबी रंगाचे दांड्याप्रमाणे दिसणारे रायझोबियमचे जीवाणू दिसतात. यांनाच आपण रायझोबियमचे जीवाणू म्हणतात. मग या रायझोबियम जीवाणूंचं नेमकं काय महत्त्व आहे, त्यांची भूमिका काय आहे ते आता आपण बघूया. बघा, मग हे जे वनस्पती, या ज्या वनस्पती असतात शिंबावर्गीय वनस्पती, या वनस्पतींना हे रायझोबियम नावाचे जीवाणू त्या ठिकाणी नायट्रेट, नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल पुरवतात आणि त्या बदल्यात वनस्पतींकडून ते गर्भोदकाच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे दोघांना एकमेकांना फायद्याचं ठरणारं नातं त्यांच्यामध्ये असतं, त्यालाच आपण सहजीवन असे म्हणतो. फक्त रायझोबियम नावाच्या या ज्या जीवाणूंना त्या ठिकाणी नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी शिंबावर्गीय वनस्पतींची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणातील जो नायट्रोजन असतो आपण जसंचं तसा वापरू शकत नाही, त्याचं सुरुवातीला त्याच्या संयुगामध्ये रूपांतर केलं जातं आणि हे संयुगामध्ये रूपांतर करण्याचं काम हे रायझोबियम नावाचे जीवाणू करत असतात आणि त्या ठिकाणी हे जे आपण कडधान्य असतं ते खातो, आपण म्हणतो की त्यामध्ये प्रथिनांचा स्रोत असतो, तर या रायझोबियम जीवाणूमुळे त्या ठिकाणी या कडधान्याच्या किंवा शिंबावर्गीय वनस्पतींची जी आपल्याला जे धान्य मिळतं त्यांच्यामध्ये प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत या जीवाणूंमुळे निर्माण होत असतो. ज्या वेळेला अशा वनस्पतीचा वापर झाला की त्यानंतर यांच्या वनस्पतींचे जे मुळं असतात किंवा त्यांचे जे त्या ठिकाणी आपण म्हणतो जे स्टेम असतात, स्टेम म्हणजे फांद्या असतात, त्या काय केल्या जातात, अशाच त्या ठिकाणी शेतामध्ये पसरवून ठेवल्या जातात. का ठेवल्या जातात की त्यामुळे जमिनीमधील नायट्रोजनची जी उपलब्धता आहे ती काय होते, त्यामुळे वाढते. त्यामुळे आपल्याला वरतून रासायनिक खतांचा वापर नाही केला तरीसुद्धा त्या ठिकाणी पीक उत्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी येते आणि शेतकऱ्याचा खर्चसुद्धा, रासायनिक खतांचा जो खर्च आहे तोसुद्धा कमी होतो. तुम्ही त्यानंतर आता नवीन एक कन्सेप्ट आलेली आहे रायझोबियमचे लसीकरण. तर पीक लागवडीपूर्वी जे बियाणं असतात पिकाचे, त्या बियाणांना त्या ठिकाणी रायझोबियमची पावडर किंवा रायझोबियमचा द्रव लावला जातो आणि त्यानंतर लागवड केल्यानंतर जे नवीन पीक येतं किंवा नवीन वनस्पती येते त्या वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी रायझोबियम नावाचे जे जीवाणू असतात ते त्या ठिकाणी नायट्रोजनची उपलब्धता करून देतात. यालाच आपण त्या ठिकाणी रायझोबियमचे लसीकरण असे म्हणतो आणि अशा प्रकारे हे जे रायझोबियमचं लसीकरण आहे इतर पिकांसाठी आपण स्वतः करू शकतो आणि जमिनीतील नायट्रोजनची जी उपलब्धता आहे ती त्या ठिकाणी वाढू शकतो.